हा मित्रांनो, उन्हा पावसाने ना खूप 4-5 दिवस मेहरबानी केले, म्हणून म्हटलं मोदकासाठी तांदूळ धुवून सुकशी घालते. गणपतीचा आवडतं काय आहे? उकडीचे मोदक. गणपतीलाच काय, आपल्याला पण आवडतात ना. मग आता नंतर पाऊस आला तर मग तांदूळ कसे मी सुकवणार, म्हणून मी हे बघा तांदूळ मोदकासाठी मस्त धुवून सुकायला टाकले. आणि तांदूळ पण छान सुकले, जे बघा मस्त एकदम कडक झाले. आपल्याला सुद्धा पण मोदकाचे उकडीचे मोदक आवडतात ना. तुम्ही पण येत आहे ना गावी गणपतीसाठी, गणपती आणायला, उकडीचे मोदक खायला. गणपतीमध्ये कोकणासारखी मजा नाही, होय की नाही. हे मी थोडीशी काळी मिरी काढली होती तर म्हटलं ऊन आहे तर जरा सुकवते. हे बघा एवढी भेटली आहे मला काळी मिरी, ती पण मी ठेवली याच्यात सुकायला. ऊन एवढा पडलाय ना, मी पूर्ण घामाघूम झालेली आहे. बघा गणपतीला आता 10-15 दिवस आहे, पण ते कसे बघता बघता निघून जातील समजणार नाही. म्हणूनसाठी माझी मंडळी येतील डेकोरेशन करायला, पण त्याच्या आधी जे माझ्याने होते ती मी तयारी करून ठेवते, पीठ वगैरे जळून ठेवते मोदकासाठी. तुम्ही पण लवकर या गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी, गणपती बाप्पाला आणायसाठी. येत आहे ना, मग लवकर या. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये शेअर करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.